पुढे पाहूयात. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईतल्या कामा हॉस्पिटलवरही हल्ला केला होता. दहशतवादी इथं अंदाधुंद गोळीबार करत होते आणि या हल्ल्याच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी हा भीषण अनुभव घेतला होता. पाहूयात त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने पाटील यांनी केलेली ही बातचीत. या दहशतवादी हल्ल्यामध्ये कामा रुग्णालयातील अनेक कर्मचारी सुद्धा याचा अनुभव त्यांनी घेतलेला होता. अनेक कर्मचारी आपल्या सोबत आहेत. खरं तर हे रुग्णालय महिलांसाठी विशेष रुग्णालय आहे. अनेक लहान बालक महिला इथे होत्या. त्या दिवशी नेमकं काय घडलेलं, आजही तो दिवस तुमच्या लक्षात असेल? त्या दिवशी आमची नाईट ड्युटी होती, म्हणजे माझी आणि लेबरवाडला नाईट ड्युटी होती. साधारण 9:30-10 दरम्यान असं विटी स्टेशन दिशेने असा आवाज यायला लागला. तो कशाचा आवाज काय सांगता येत नव्हता, पण साधारण फटाक्यांसारखा असा आवाज येत होता. त्याच्यानंतर एकदम मग सगळी जोरजोरात आवाज यायला लागला. त्याच्यानंतर खाली जे सगळे रिलेटिव्ह होते पेशंटचे आणि सगळे, ते वरती असे पळत सगळे वरती आले सगळे. मग आम्हाला पण असं वाटलं की काहीतरी म्हणजे घडते. आणि आमचे एक सिक्युरिटी गार्ड सांगत आले की सगळे दरवाजे वगैरे बंद करा पटापट पटापट, असं गडबड चालली आहे गडबड असं. मग सगळे आम्ही पेशंटचे, मी तर लेबर वाढला होती, पेशंटचे रिलेटिव्ह बाहेर जे होते तर आणि बाकी दुसऱ्या वाढचे पण रिलेटिव्ह, त्यांना सगळ्यांना आतमध्ये घेतले. पटापट दरवाजे बंद केले आम्ही आणि दरवाज्याच्या पुढे जे काय मिळेल आपल्याला जड सामान ते आम्ही, माझ्या मामा होते धोंडू परब म्हणून, वाडबाय होते माझ्याबरोबर आणि मावशी आयाबाई सगळे होते, सगळ्यांनी मिळून आम्ही ते सगळं दरवाजा पटपट बंद केलं, जड सामान समोर लावलं. आणि तेवढ्यातच एक पेशंट होती माझ्याकडे डिलिव्हरीसाठी, तर तिची नेमकी म्हणजे डॉक्टरनी सांगितलं की हिला लेबर रूममध्ये घ्या डिलिव्हरी होईल. आणि तेवढ्या 10:15 त्या कंडिशनमध्ये पेशंटची डिलिव्हरी परमेश्वराच्या कृपेने व्यवस्थित डिलिव्हरी झाली. बाळ सुखरूप, पेशंटला पण काही त्रास झाला नाही. खरं तर 2 सुरक्षा रक्षक सुद्धा यामध्ये जखमी झालेले होते, तुमच्यातलेच ते एक होते. त्या दिवसाचा अनुभव आजही नजरेसमोर असेल? त्या दिवसाचा अनुभव आम्हाला खूपच म्हणजे डेंजरस होता. आणि त्या दोघांच्या जेव्हा आम्ही बॉडी बघितलं ना, तेव्हा आम्हाला खूपच वाईट वाटलं की हे आपल्यासारखेच नाईट ड्युटीला आलेले. आणि आता त्यांची 7:30 दरम्यान आम्ही बॉडी बघितल्या, त्या बॉडी अशा अवस्थेत पडलेल्या होत्या की ते एखादं पिक्चरचं दृश्य बघतो ना तसं आम्ही बघत होतो. आणि ते बघितल्यावर आहे ना अक्षरशः आमच्या म्हणजे जमिनीवर पाय असं म्हणजे ठेवल्यासारखं वाटत नव्हतं. वेगळा प्रकार वाटत होता. पिक्चर बघतो ना आपण फिल्म सिटीमध्ये तसं वाटत होतं, पण खूप डेंजरस वाटत. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोळ्या आणि रक्त आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हो, संपूर्ण 6व्या माळ्यावर आणि खाली आणि न्यू वॉर्डच्या तिथे रक्ताचा थारोळा होता. तुम्ही ज्या वेळेला काम करत होता तेव्हा तुमचं कुटुंब घरी होतं, परंतु तुम्ही तुमची सेवा बजावत होतात. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा तो दिवस आठवल्यानंतर काय वाटतं? कसाबला शिक्षा झाली, परंतु आतंकवाद अजूनही संपलेला नाही आहे. त्या दिवशी मी NICU ला नाईट ड्युटीला होते, पण तो दिवस 26/11/2008 रोजीचा दिवस सगळ्यांसाठीच भयानक होता, म्हणजे पूर्ण मुंबई पूर्ण देशासाठीच भयानक होता. आम्ही त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र पेशंट्सला आणि बेबीजला सगळ्यांना वाचवलं, म्हणजे पण घरचे लोक खूप घाबरलेले, कारण इथे आम्हाला काही कळत नव्हतं, कारण सगळं लॉक होतं खिडकीच दरवाजे. पण नंतर घरचे लोक म्हणजे आई वडील फोन करायचे की असं असं दोन तुमचे म्हणजे मामांचं असं फायरिंगमध्ये हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत, तर तेव्हा आम्हाला ते कळलं की असं असं घडतं आहे आपल्या हॉस्पिटलला. तेव्हा मग ते आई बाबा आणि मिस्टर लहान मुलगा होता 3 वर्षाचा, तेही सगळे घाबरलेलेच होते. म्हणजे हा दिवस खूपच वाईट दिवस आहे, म्हणजे हा येऊच नाही असं पुन्हा असं काही कधी होऊ नये असं वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मी सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.